जिला पाइल ती रेवा तसावी पर मग ती खोट का बोलतीये आणि तिच्या हातात तो चाकू रेवाच्या मनात काही भलते असेल ते विचारतच नसतील ना नाही मी आता फारच टोकाचे विचार करू लागली या साऱ्याला काहीच अर्थ नाहीये काही झालं तरी रेवा अनयला इजा पोहोचवणार नाही कधीच नाही चाकू घे हा संपून टाक हे बघ तुझ्यावर कोणीही संशय घेणार नाही संपून टाक त्याला घे हा चाकू घे रेवा हे तू करणार स्वतःच्या हाताने करणार आम्ही तुला हे करायला भाग पाडू Bye.
शाबास रेवा, आता तू देखील आमच्यातलीच एक झालीस, ज्याप्रमाणे आम्ही या राजगादीचा आमच्या स्वार्थाचा विचार केला त्याप्रमाणे तू देखील तुझ्या स्वार्थाचा विचार करून नैला तुझ्या मार्गातून काय आमचा दूर केलायस। आता तू मुक्त झालीस, या वाड्याची या संपत्तीची तू एकमेव मालकीण झालीस, एकमेव मालकीण। आता या वाड्यात आपण दोघे मिळून शासन करणार, आपण दोघे मिळून शासन करू। जीवाला खरच धोका तर नसेल ना? रेवाने असं काही खरच केलं तर नसेल ना? हे फक्त एक भयानक स्वप्न होत, पण मला असं निर्धास्त राहून चालणार नाही। मला जाऊन पाहायलाच हवं। अरे ठीक तर आहे ना, मला पाहायलाच हवं, हो पाहायलाच हवं। अचानक मला अनेची काळजी वाटली म्हणून बघायला आली त्याला। आई, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, तुम्ही नका काळजी करू, अनेची काळजी घ्यायला मी आहे। अनेची आई आहे मी, त्यामुळे त्याची सगळ्यात जास्त काळजी मलाच असणार। शेवटी काही झालं तरी बायको ही परक्या घरातून आलेली, माझ्या पोटचा गोळा आहे तो, त्यामुळे त्याची काळजी मला सतत असणार। त्याच्या आयुष्यात दुसरं कोणी आलं तरी बरोबर आहे तुमचं, बायको असतेच परक्या घरातली, पण जेव्हा ती सासरी येते तेव्हा तिचं माणूस म्हणावं असा नवराच असतो ना, तिच्यासाठी सगळ्या जगापेक्षा जास्त महत्वाचा, त्याच्यासाठी ती अख्खं जग सोडून येते। आणि ह्याचं महत्व काय आहे हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये, तुम्हालाही चांगलंच माहिती आहे ना आई, की एखादी बायको तिच्या नवऱ्याची किती काळजी घेऊ शकते। तुम्हाला आणायची जितकी काळजी आहे ना, तितकीच मला सुद्धा आहे। तो मगाशी बाहेर चाकू मिळाला होता ना, तो दे मला। पण मला तो उद्या आऊसाहेबांना दाखवायचा। मी देईन त्यांना, तू आता मला दे तो।
तुम्ही अशा का वागताय? नाही, बरोबरच असेल त्यांचं. उद्या मला मुलं झाल्यावर मीही कदाचित त्यांच्यासाठी असंच वागेन. आईचं काळीज आहे, त्यांची घालमेलही चुकीची नाहीच. सोबत असं काही करू शकत नाही. मग माझ्या मनात सारखे असे विचार का येत आहेत? निलांबरा वहिनींचं म्हणणंही दुर्लक्षित करून चालणार नाही. जेव्हा जेव्हा अने सोबत काही घडले, रेवाचा त्या घटनेसोबत संबंध राहिलाच आहे. रेवाच हे सारं घडवत असली तर नाही, असं नाही होणार, असं नाही होणार. पण मी माझ्या मुलाबद्दल कुठलाही जुगार नाही खेळू शकत. या वाड्याने राजगादीला आपल्या नवऱ्याच्या जीवापेक्षाही महत्व देणाऱ्या बायका पाहिल्यात तर रेवाने राजगादी आणि सौभाग्य यात राजगादीला निवडलं असेल तर? भैरवा, भैरव, आता यातून तूच योग्य मार्ग दाखव. माझ्या मनातली द्विधा दूर कर. भैरवा, भैरवा, तूच मार्ग दाखव. इथे काय करतेस? अनेसाठी चहा करते आई. तुला कितींदा सांगितलंय, तू आता जहागीरदारीण झालीयस, हे सगळं करायचं नाहीस तू आता. आई, पण अनेसाठी रोज मीच चहा करते आणि त्यालाही माझ्या साथचा चहा लागतो. तुमच्या लग्नाच्या आधीही तो चहा पितच होता, त्यामुळे ही सगळी कारणं तू मला देऊ नकोस. उद्यापासून हे सगळं बंद, कळलं? जर का राजगादीचा आधार घेऊन तू आमच्यावर हुकूमत गाजवणार असशील तर माझ्या मुलाच्या बाबतीत मी तुला तसं करू देणार नाही. आई, पण हो. हे बघ रेवा, मी आजपर्यंत प्रत्येक बाबतीत तुला पाठिंबा देत आले. तू इथे नवीन आहेस, तुला इथल्या रीतीभाती माहीत नाहीये, असा विचार करून मी प्रत्येक वेळेस तुझ्या पाठीशी उभी राहिली. पण याचा अर्थ असा नाही की मी तुझी कुठलीही गोष्ट खपवून घेईन. तू शिपुरापूरची जहागीरदारीण आहेस, पण एक लक्षात ठेव, मी तुझी सासू आहे. आई,
धाकटे आई साहेब, व्हाट्स रॉंग? काय झालं? ही रेवा, माझी एक गोष्ट ऐकेल तर शपथ, सतत स्वतःच्याच मनच करायचं. हिला मी हजार वेळा सांगितलंय की आता तिने किचन मध्ये काम करणं योग्य नाही, माझं ऐकतच नाही. काय ग रेवा, असं काय करतेस तू? तुझ्या सासूबाईंनी तुला काही सांगितलंय तर ते ऐक ना. आई साहेब, तुम्ही काही चिंता करू नका, रेवा पुन्हा असं नाही करणार. हो ना रेवा, तू पुन्हा अनयसाठी चहा नाही बनवणार ना? थाकते आई साहेब, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, रेवा पुन्हा असं नाही करणार. ओके, बाय द वे धाकटे आई साहेब, रेवाने आता चहा मध्ये काय मिक्स केलं होतं? नाही म्हणजे आजपर्यंत तिला असं करताना पाहिलं नव्हतं ना, म्हणून विचारते मी. पण रेवाने आज अनेकच्या चहात नक्की काय मिक्स केलं असेल?